बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत संपूर्ण जग कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार काटेकोरपणे नियोजन करत उत्पन्न वाढवण्यामध्ये यश मिळवलंय अशासकीय प्रशासक मंडळानं केवळ चार महिन्यात पाच कोटी रुपयांच्या ठेवी बँकेमध्ये जमा केल्या आहेत शिवाय कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणासह आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबवल्या आहेत लॉकडाऊनच्या काळातही कोल्हापूर बाजार समितीनं प्रगतीच्या दिशेनं दमदारपणे वाटचाल सुरू ठेवली आहे हे विशेष कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी गेल्या वर्षी चोवीस मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला त्यानंतर विविध उद्योग व्यवसाय बंद राहिल्यानं आर्थिक नियोजन कोलमडलं अशा परिस्थितीतही कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची आर्थिक वाटचाल दमदारपणे सुरू आहे तेरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी अशासकीय प्रशासक मंडळानं बाजार समितीची सूत्र हाती घेतली त्यावेळी बाजार समितीला मिळणारं उत्पन्न आणि कर्मचारी वेतन यामध्ये दरमहा बारा ते पंधरा लाख रुपयांचा फरक होता व्यापारी अडते गाळेधारक यांच्याकडून डिपॉझिट म्हणून सुमारे आठ कोटी रुपये जमा झाले होते त्यामधील चार कोटी रुपये अडचणीच्या काळामध्ये खर्च झाले होते कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीच्या रकमाही ठोस हमी नसलेल्या संस्थांमध्ये गुंतवल्या होत्या एकूणच बाजार समितीचा आर्थिक पाया ठिसूळ बनला होता कर्मचाऱ्यांचं वेतन भागवताना ओढाताण करावी लागायची त्यामुळं अशासकीय प्रशासक मंडळानं उत्पन्न वाढीचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पहिल्या टप्प्यात साडेसहा तालुक्यातील राईस मिलची तपासणी केली त्यामध्ये सुमारे एक हजार ट्रक मालाचा सेस भरला जात नसल्याचं लक्षात आलं धान्य मार्केट ड्रायफ्रूटसह विविध मालावरील सेस वसुलीकडे अधिक लक्ष दिलं फळे भाजीपाला आणि कांदा बटाटा यांचा सेस रोजच्या रोज वसूल केला जातो त्याच्या वसुलीवरही लक्ष केंद्रित करण्यात आलं त्यामुळे दररोज एक ते सव्वा कोटी रुपये बाजार समितीच्या तिजोरीत जमा होऊ लागले अशी माहिती अशासकीय मंडळाचे सदस्य सूर्यकांत पाटील यांनी दिली जवळपास एक कोटीच्या वरती हा महिन्याला या ठिकाणचा वसूल होतो आणि त्याच्यामध्ये एक पंच्याहत्तर लाख ते ऐंशी लाखापर्यंत पगार आणि इतर खर्चावरती पैसे खर्च झाले तरी कमीत कमी नाही नाही म्हटलं तरी वीस ते पंचवीस लाख रुपये आज या ठिकाणची बचत व्हायला लागलेली आहे आणि बचतीच्या माध्यमातून आम्ही डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलच्या एक पंधरा तारखेपर्यंत या ठिकाणी इतक्या चा चांगल्या प्रमाणामध्ये मा मार्च एंडच्या दरम्यानमध्ये चांगल्या पद्धतीने वसूल झाला आणि त्या वसुलाच्या माध्यमातून आम्ही जवळपास पाच कोटीच्या ठेवी या ठिकाणी ठेवण्याचं काम पूर्ण केलेलं आहे म्हणजे काम करत असतानासुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करायचं या ठिकाणच्या गाड्या या ठिकाणची जेवणावळ या ठिकाणचं इतर किरकोळ खर्च संपूर्ण सगळा बंद केलेला आहे सगळ्या खर्चाला पूर्णपणे पायबंद घातल्यामुळं ही कृषी उत्पन्न बाजार समिती आज नफ्यामध्ये आहे बाजार समितीचा दर महिन्याला सुमारे दीड लाख रुपये वीज बिल यायचं पण अनावश्यक ठिकाणचा वीज पुरवठा बंद केला त्यातून साठ ते पासष्ट हजार रुपयांची बचत झाली हॉटेलमधील खातं बंद केल्यानं महिन्याला सुमारे एक लाख रुपयांची बचत झाली कोणत्याही संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचारी वर्गाचं योगदान महत्वाचं असतं सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी मनापासून काम केल्यानं बाजार समितीचं उत्पन्न वाढलंय कोरोना काळातही कर्मचाऱ्यांनी विनाखंडित सेवा दिली बाजार समितीनंही त्या कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांसाठी दहा लाख रुपयांचं विमा सुरक्षा कवच दिलं पगार खाती बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये वर्ग केल्यानं आकस्मिक मृत्यूसाठी बँकेकडून चाळीस लाखाचं विमा कवच लाभलं तसंच ग्रॅज्युएटीची रक्कम एल आय सी कडे वर्ग केल्यानं सेवानिवृत्तीच्या वेळी बाजार समितीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक रकमी साडे बावीस लाख रुपये मिळतील अशी माहिती सूर्यकांत पाटील यांनी दिली कामगार वर्गासाठी आम्ही दहा लाखाचा कोरोनाच्या काळामध्ये विमा कव्हरेज उतरण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्यांच्या ग्रॅज्युएटीची रक्कम ही आम्ही एलआयसी कडे वर्ग करून आकस्मित एखादी गोष्ट जर घडली तर बावीस लाख रुपये एका वेळेला मिळू शकतात ही एक योजना आपण त्या ठिकाणी लागू केलेली आहे त्याचबरोबर हा जो पगार होता हा इतर बँकेमध्ये पगार व्हायचा पण तो आता आपण कॅन्सल करून महाराष्ट्र बँकेकडे वर्ग केल्यामुळं जर समजा आमच्या पगारातल्या असणाऱ्या एकशे ऐंशी कामगारांच्यापैकी एखाद्याचे काहीतरी आकस्मित घटना घडली किंवा आकस्मित मृत्यू झाला तर चाळीस लाखाचं कवरेज त्यांच्यासाठी मिळू शकतं अशा दोन तीन योजना ह्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी अंमलात आणलेल्या आहेत मागील संचालकांच्या कारकिर्दीत बाजार समितीला बदनामीचा डाग लागला हा डाग पुसून काढण्यासाठी तुमची नियुक्ती केल्याचं कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्याला सांगितलं त्यामुळं कोरोना काळातही दररोज बाजार समितीमध्ये येऊन विविध विभागांचा आढावा घेत असल्याचं पाटील यांनी सांगितलं बाजार समितीकडे चार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या अशासकीय प्रशासक मंडळानं त्यामध्ये आणखी पाच कोटी रुपयांची भर घातली आहे हा संपूर्ण प्रवास नक्कीच गौरवास्पद आहे